म्युकर मायकोसिस कोरोना उपचारांमुळे बळावलेला नाही असा निर्वाळा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ तात्याराव लहाने यांनी दिलाय. नव्या म्युटंटमुळे स्वादुपिंडातील साखर पातळीत वाढ होते असं देखील त्यांनी म्हटलंय. त्यामुळे कोविड उपचार पद्धतीने दोष देणं योग्य नसल्याचंही तात्याराव लहाने यांनी म्हटलंय. वायरस इज इंक्रीजिंग द शुगर, उसी के साथ साथ जो स्टेरॉइड देते जाते हैं वो तो देना जरूरी होता है, या डायबिटीज जिनका कंट्रोल नहीं होता है, ऐसे लोगों में ये बीमारी हो रही है. और इसलिए इलाज के वजह से हो रहा है ये बोलना गलत रहेगा. ये इसलिए हो रहा है कि इसमें वायरस का भी थोड़ा सा पार्ट है, इसके वजह से ये हो रहा है. म्यूकर माइकोसिस एक ऐसी बीमारी है कि जिसको दूसरे हफ्ते के बाद, कोरोना के दूसरे हफ्ते के बाद से लेके अगले 2 महीने तक वो हो सकती है. और इसलिए इतने दिन म्यूकर जो होता है वो सॉइल में होता है, ज़मीन पे होता है या एयर में होता है. और इसीलिए अपने को ये चीज़ देखना पड़ेगा कि जितना अच्छा रह सकते क्लीन रह सकते उतना क्लीन रहना है. और ब्रेन तक फैलने के बाद फिर उसका ये नुकसान हो सकता है. इसलिए इसके डरने जैसा बात नहीं है. अगर आप सब प्रिकॉशन लेते हो तो ये बीमारी होगी ही नहीं. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे कोरोना काळात काम करणारे महावितरण मधील अधिकारी कर्मचारी सोमवारपासून टूल बंद आंदोलन पुकारणार आहेत. कोरोना महामारीच्या काळात महावितरण कर्मचारी देखील प्रत्यक्षात काम करत होते, पण त्यांना सरकारनं फ्रंटलाईनचा दर्जा दिला नाही. तसंच राज्य सरकारकडून त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचं तातडीनं लसीकरण केलं गेलं नाही. यासारख्या अनेक मागण्यांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून टूल बंद आंदोलन पुकारलंय. गडचिरोली जिल्ह्यातील पडी चकमकीत C60 दलाला सापडलेला कुकर बॉम्ब पोलिसांनी निकामी केला. नियंत्रित स्फोट घडवून हा कुकर बॉम्ब नष्ट करण्यात आला. काल एटापल्ली तालुक्यात पडीच्या जंगलात धुमश्चक्र संपल्यानंतर चकमक स्थळावरून पोलिसांनी एक कुकर बॉम्ब हस्तगत केला होता. आज हा शक्तिशाली बॉम्ब पोलिसांनी नियंत्रित स्फोट घडवून डिफ्यूज केला. ऐन कोरोना काळात वन्यजीव प्रेमींना शहरालगतच्या रस्त्यांवर भल्या मोठ्या अस्वलीचं दर्शन झालं. दुसरी कोरोना लाट ओसरत असताना वन्यजीव प्रेमी आपल्या निसर्गवाचनाच्या छंदामुळे पुन्हा एकदा जंगल भ्रमंतीकडे वळले. अशावेळी मोकळ्या जंगल मार्गावर अस्वलीनं स्वच्छंदी सैर केली. वन्यजीव प्रेमी आयशा शेख यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. परभणीच्या जिंतूर तालुक्यातील येलदरी धरणाच्या जलाशय परिसरात शुक्रवारी दुर्मिळ समुद्री छोटा चोर कावळा आढळून आला. तौते चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे हा चोर कावळा वाट चुकल्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात तो पहिल्यांदाच दिसलाय. तपकिरी काळा पिसारा, लांब अरुंद पंख आणि खोलवर काटेरी शेपटी असलेला हा पक्षी आहे. हा पक्षी प्रशांत महासागराच्या तसंच ब्राझीलच्या अटलांटिक किनाऱ्यावरील उष्णकटिबंधीय वातावरणात आढळतो. बातमी मागची बातमी म्हणजे